हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत छान ज्योत्नाज लिटरेचर या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मागील भागात आपण नात्यांची घट्ट विण या पाठाचे स्पष्टीकरण अभ्यासले आज आपण नात्यांची घट्ट विण या पाठावरील प्रश्नोत्तरे अभ्यासूया तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक अँड शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका चला तर मग मुलांना आता आपण प्र प्रश्नोत्तरे अभ्यासूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला आहे आकृती पूर्ण करा त्याच्यातला अ नात्याच्या विणीसाठी योजलेली विशेषणे आता नात्याच्या विणीसाठी कोणती विशेषणे योजली आहेत पाठात नाजूक भक्कम मुलायम धारदार त्याच्यातला आ प्रश्न आहे नात्याच्या विणीची पाठातील वैशिष्ट्य नात्याच्या विणीची पाठातील वैशिष्ट्ये सांगायची आहेत पहिलं आहे न कळत विणली जाणारी अधिकाधिक मजबूत होत जाणारी प्रत्येकाभोवती गुंफली जाणारी जवळीक साधणारी स्वकीय असणारी आणि परकीय असणारी ही नात्यांची वैशिष्ट्ये तुम्ही लिहायची आहेत प्रश्न दुसरा आहे नातं या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर लिहिताना लिहायचं आहे तुम्ही नातं म्हटले की अनेक नात्यांचा गोफ आपल्या भोवती विणला जात असतो प्रथम डोळ्यांसमोर येते ते आईवडिलांचे नाते दंगामस्ती करणारे भाऊ बहीण यांच्याशी असलेले नाते कौतुक करणारे काका काकू मामा मामी मावशी आत्या यांच्याशी असणारे नाते मनापासून लाड करणारे आजोबा आजी यांच्याशी असलेले नाते प्रत्येक गोष्ट मित्रमैत्रिणींशी वाटून घेणारे ना मैत्रीचे नाते प्राणीमात्रांशी असणारे जिव्हाळ्याचे नाते निसर्गाशी असलेले अतुट नाते आवडते कलावंत लेखक कवी खेळाडू यांच्याशी असलेले अनोखे नाते जीवनाला दिशा दाखविणाऱ्या गुरूंशी असणारे नाते अशी ही नाती हवी हवीशी असतात कारण ती आपलं जगणं समृद्ध करीत असतात विद्यार्थी मित्रांनो या नऊपैकी पैकी तुम्हाला सहा आठवली तरी तुम्ही तेवढी उत्तर लिहू शकतात सहा पॉईंट्स तुम्ही लिहू शकतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा त्याच्यातलं अ पारितोषिक आणि शिक्षा या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते तर याचं उत्तर आहे कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते कुंचल्याचे हळुवार रंग रेखणे म्हणजे पारितोषिक आणि छिन्नीने कठोर घाव घालणे म्हणजे मुलं चुकतात तेव्हा दिलेली शिक्षा हा या वाक्याचा अर्थ आहे पुढचा प्रश्न पाहूया जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते याचं उत्तर आहे मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा वर्गीकरण करा नाती दिलेली आहेत तुम्हाला आणि त्यांचं वर्गीकरण करायचं आहे जन्माने प्राप्त होणारी नाती आणि सानिध्याने प्राप्त होणारी नाती असे दोन गटात वर्गीकरण करायचं आहे तर जन्माने प्राप्त होणाऱ्या नात्यांमध्ये आई वडील आजी भाऊ बहीण इत्यादी नाती लिहायचेत तुम्ही आणि सानिध्याने प्राप्त होणाऱ्या नात्यांमध्ये गुरु मित्र मैत्रीण हितचिंतक शेजारी लक्षात आलं मग आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा खाली दिलेल्या मु मुद्द्यांच्या आधारेस फरक स्पष्ट करा तारुण्यातील नात्याचा प्रवास आणि वार्धक्यातील नात्याचा प्रवास अशा दोन नात्यांमधला फरक आपल्याला सांगायचा आहे म्हणजे तारुण्यात असताना आपल्यात काय असतो अहंगंड असतो मान अपमान असतो प्रतिष्ठा या भावना अधिक प्रमाणात असतात मग उत्तर लिहिताना लिहायचं आहे अहंगंड मान अपमान प्रतिष्ठा या भावना विकारांचे मुखवटे चढलेले असतात आणि वार्द वार्धक्यातील नात्यांचा प्रवास यात लिहायचे आहे विविध प्रकारच्या भावना विकारांचे मुखोटे गळून पडतात आणि एक निखळ निकोप मन समोर येते लक्षात आलं मग आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न सहावा स्वमत स्वमत म्हणजे येथे तुम्हाला स्वतःचं मत लिहायचं आहे परंतु तरी देखील मी माझ्या पद्धतीने तुम्हाला लिहून दाखवते त्यानुसार तुम्ही लिहू शकतात तुमच्या मनाने त्याच्यात मुद्दे ॲड करू शकतात तर त्याच्यात लिहायचे माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्यांचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा सोदाहरण म्हणजे उदाहरण देऊन तुम्हाला ते स्पष्ट करायचं आहे मग उत्तर लिहिताना लिहायचं आहे माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे तो समाजात राहतो एक दुसऱ्याला मदत करीत जीवन जगणे हा माणसाचा गुणधर्म आहे आईच्या उदरातून बाहेरच्या जगात आलेल्या बाळाला आईवडिलांची गरज लागत असते बाळाचे पालनपोषण करण्याकरिता आईवडील कष्ट घेत असतात बाळावर संस्कार करण्यासाठी आजोबा आजी असतात तसेच इतर नातलगही असतात तारुण्यात त्याला शेजारी व मित्रपरिवार यांची गरज भासत असते योग्य मार्गदर्शनाकरिता गुरूची गरज भासते वृद्धावस्थेत त्याची मुलेच त्याची काळजी घेत असतात अशा प्रकारे माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला नातलगांची गरज भासत असते नाती ही माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया तुमच्या सर्वात जवळच्या मित्राचे मैत्रिणीचे नाव काय मैत्रीचं नातं तुम्ही कसे निभावता ते सविस्तर लिहा उत्तर माझ्या मैत्रिणीचे नाव सुनीता आहे ती माझी सर्वात जास्त जवळची मैत्रीण आहे ती आणि मी शाळेत बरोबर जात असतो एकदा शाळेतून घरी येत असताना सुनीता सायकलवरून खाली पडली तिला डोक्याला व पायाला खूपच मोठी जखम झाली जखमेतून रक्तभाऊ लागताच आम्ही दोघी खूप घाबरलो मी तिच्या जखमेला रुमाल बांधला सुनीताची सायकल पायी जाणाऱ्या मैत्रिणीकडे दिली आणि सुनीताला माझ्या सायकलवर बसून जवळच्या दवाखान्यात नेले डॉक्टरांनी सुनीताची जखम साफ करून टाके घातलेत सुनीताला लवकर दवाखान्यात नेल्यामुळे खूप बरे वाटले या घटनेमुळे आमची दोघींची मैत्री अधिकच घट्ट झाली आजही आमची मैत्री तितकीच घट्ट आहे सर्व गोष्टींविषयी आम्ही हितगुज करीत असतो आमची मैत्री सदैव अशीच राहो ही सदिच्छा तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे लिहू शकता ज्योत्नाज लिटरेचर या यूट्यूब चॅनलवर गाजलेल्या व वाचनीय पुस्तकांचा परिचय करून देण्यात आला आहे त्या व्हिडिओ पण आपण अवश्य पाहू शकतात तसेच माझ्या दोन पुस्तकांचे अभिवाचन तुम्ही ऐकू शकतात डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहे ती अवश्य पाहावी तुम्हा मुलांची भाषा समृद्ध होण्यास या व्हिडिओज उपयुक्त ठरतील अशी मला आशा आहे कदाचित भविष्यात तुमच्यापैकी काही विद्यार्थी लेखक कवी संपादक वृत्त निवेदक रेडिओ जॉकी कॉपी रायटर गीतकार पटकथा लेखक मुद्रक प्रकाशक अनुवादक बनण्याची शक्यता आहे तरी तुम्ही भाषेचा सखोल अभ्यास करण्याची सवय आत्तापासून केल्यास भविष्यात यश नक्कीच मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक होती समयी हा पाठ अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो खूप असा खूप खेळा आणि निरोगी राहा घरी सुरक्षित राहा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद